मंडळी लवकरच इराणूत खानदेशची मायबोली आयरानी भाषांना उजागर कराले आयरानीला बोलवा आयरानी कार्यक्रमातून माझ्या खानदेशी विज्ञान माध्यमातून तुम्हापर्यंत. चला तर मग आमच्या चॅनल सबस्क्राईब करा बरं फटाफट. सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलमध्ये भारतातल्या विविध राज्यातून विविध प्रजातीचे घोडे विक्रीला आलेले आहेत. 50,000 ते करोड रुपयेपर्यंत किमतीचे घोडे या महोत्सवात विक्रीला आहेत. या घोडे खरेदीसाठी विविध राज्यातील अश्वशौकीन हे येत असतात. आणि हा हा आहे रुबाबदार एटदार सुलतान. सुलतानला उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथील अश्वशौकीन सरफराज अहमद यांनी खरेदी केला. चला तर बोलूया या अश्वशौकीनाशीच. गुरुदेव दत्त, आज आपण आलेलो आहोत नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा या ठिकाणी. तापी नदीच्या किनाऱ्यावरती बसलेलं हे एकमुखी दत्ताचं देवस्थान आणि आमच्या खानदेशातील या सारंगखेड्यातील यात्राोत्सव खूपच मोठा प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी जागतिक दर्जाचा अश्वमहोत्सव भरलेला आहे. तर चला आज आपण या जागतिक दर्जाच्या अश्वमहोत्सवाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. तर बघूया या ठिकाणी जागतिक दर्जाचे अश्व आणि आपण माझा खानदेश न्यूजवर बघूया या ठिकाणी कोणकोणते घोडे किती किती किमतीला आलेले आहेत. या ठिकाणी कोट्यावरचे घोडे आलेले आहेत. तर चला आपण बघूया त्या घोड्यांनाच. आता आपण चेतक फेस्टिवलमध्ये आलेलो आहोत आणि या चेतक फेस्टिवलमध्ये एका सुलतान नावाच्या घोड्याची चर्चा होती आणि तो सुलतान नावाचा घोडा आज या व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला आहे. तो त्यांनी कितीमध्ये खरेदी केला आहे, नेमकं त्यांनी त्याच्यात काय पाहिलं बघूया आणि त्यांनाच विचारूया. सर, आपका नाम? सरफराज अहमद. आप कहां से हो? फैजाबाद यूपी. सर, ये घोड़ा आपने कितने में खरीदा? 51 लाख का. 51 लाख में? ये 51 लाख में आपने इस घोड़े को खरीदा, सुल्तान को खरीदा, तो इसमें आपने क्या देखा? इसकी ब्लड लाइन बहुत अच्छी है, गुलजार का भाई है और मारवाड़ी और जस्ट इन नोकरा है और इसकी हाइट है 55. ये घोड़ा बहुत अच्छा है इसलिए हमने इसको इतने में खरीदा है. ये मेले का सबसे अच्छा सबसे उमदा बेहतरीन घोड़ा है. तर या सुलतानला तब्बल 51 लाख रुपयामध्ये या दादांनी खरेदी केलेला आहे.